नमस्कार जीएसआयटी सोल्युशन मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे महाराष्ट्र शासनाने सरळ सेवा पदांच्या भरती सुरू केलेल्या आहे सर्व जिल्ह्यामध्ये ही भरती सुरू झालेली आहे जवळपास एकोणीस हजार जागा आहेत की ज्याच्यामध्ये खूप सगळे पदे भरली जाणार आहेत विविध पदांसाठीची ही भरती आहे आणि ही भरती जी असणार आहे ही भरती ऑनलाईन पद्धतीने असणार आहे याच्यामध्ये आपल्याला खूप जास्त पदं असल्यामुळं कोणत्या पदासाठी किती जागा आहेत हे आपल्याला पाहणं अत्यंत गरजेचं आहे आणि सगळ्याच जिल्ह्यामध्ये ही जी भरती आहे ही भरती एकाच वेळेला होणार असल्यामुळे आपल्याला आपल्या पदानुसार किंवा आपण ज्या पदावरती किंवा जो काही त्यांनी क्रायटेरिया दिलेला आहे त्या क्रायटेरियामध्ये आपण परफेक्ट बसत असेल तर कोणत्या जिल्ह्यामध्ये आपण फॉर्म भरला पाहिजे किंवा कोणत्या जिल्ह्यामध्ये आपल्या पोस्टसाठी किती जागा आहेत हे पाहणं अत्यंत गरजेचं आहे त्यासाठी तुम्हाला काय करावं लागणार आहे प्रत्येक जिल्ह्याचे ज्या काही वेबसाईट आहेत त्या वेबसाईट वरती जाऊन तुम्हाला जी काय माहिती दिलेली आहे ती माहिती अतिशय काळजीपूर्वक वाचणं गरजेचं आहे आणि त्यानुसार तुम्हाला ठरवायचं आहे की आपल्याला कोणत्या जिल्ह्यामध्ये तो फॉर्म भरायचा आहे हे तुम्हाला डिसाईड करता येणार आहे आज आपण पाहणार आहोत की पुणे जिल्ह्यासाठी किती जागा आहेत पुणे जिल्ह्यासाठी एकूण एक हजार जागांची ही भरती असणार आहे पुणे जिल्हा परिषदेची जी जाहिरात आहे ती जाहिरात तुमच्या समोर आता ओपन केलेली आहे आणि या जाहिरातीमध्ये आपल्याला डिटेलमध्ये पाहायचं आहे की पुणे जिल्ह्यासाठी कोणकोणते पद अवेलेबल आहेत किंवा आपण कोणत्या पदावरती अर्ज करू शकतो हे आपल्याला पाहायचं आहे त्यासाठी मित्रांनो हा जो व्हिडिओ आहे तो व्हिडिओ प्लीज शेवटपर्यंत पहा आणि तुम्ही जर आपल्या चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा महत्वाचं म्हणजे व्हिडिओच्या बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे तुम्हाला आपण ही जी काही परीक्षा असणार आहे या परीक्षेमध्ये माहिती आणि तंत्रज्ञान शास्त्रावरती तुम्हाला काय असणार आहेत परीक्षेमध्ये क्वेश्चन्स असणार आहेत त्या क्वेश्चनची माहिती आपण येणाऱ्या काळामध्ये पाहणार आहोत ते आपलं लाईव्ह लेक्चर होणार आहे की ज्याच्यामध्ये आपण ज्या काही आता तालटी भरते असेल किंवा आताची जी काही सरळ सेवा भरती आहे जिल्हा परिषदेची त्याच्यासाठी पण संगणक शास्त्राचे जे काही क्वेश्चन विचारले जाऊ शकतात अशा सर्व क्वेश्चनचा हे आपण अभ्यास करणार आहोत त्यासाठी प्लीज आपल्या चॅनेलला सर्वांनी सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहा म्हणजे तुम्हाला पुणे जिल्ह्यामध्ये किती जागा आहेत ते पाहायला मिळणार आहेत आपल्याला जो काही ऑनलाईन अर्ज करायचा आहे ऑनलाईन अर्ज करण्यासाठी आपल्याला ही वेबसाईट दिलेली आहे आणि ही जी ऑनलाईन परीक्षा आहे ती आयबीपीएस कडून ही ऑनलाईन परीक्षा घेतली जाणार आहे त्याच्यामध्ये हे तुम्हाला संकेतस्थळ दिलेलं आहे याच्यावरती तुम्ही काय करू शकता या लिंक वरती जाऊन तुम्ही तुमचा जो फॉर्म आहे तो फॉर्म व्यवस्थित भरू शकता तो फॉर्म भरण्याच्या अगोदर तुम्हाला ही जी माहिती आता मी तुम्हाला सांगणार आहे ही माहिती असणं अत्यंत गरजेचं असतं आणि ही जी काही पीडीएफ आहे ही पीडीएफ पण मी तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे आता आपल्याला सगळ्यात महत्वाचं पाहिजे आहे की ऑनलाईन अर्ज कधी सादर करायचा आहे की ऑनलाईन अर्ज कधी बंद होणार आहे त्याची शेवटची तारीख किती आहे पहा इथं ऑनलाईन अर्जाची जी नोंदणी आहे ती पाच आठ दोन हजार तेवीस पासून सुरू झालेली आहे आणि ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख जी आहे ती पंचवीस आठ दोन हजार तेवीस म्हणजे आपण पंचवीस आठ दोन हजार तेवीस पर्यंत आपला जो फॉर्म आहे तो फॉर्म आपण काय करणार आहोत भरू शकणार आहोत त्याची जी फी आहे ती फी ही तुम्हाला त्या ठिकाणी भरता येणार आहे आणि परीक्षेचं जे हॉल तिकीट असणार आहे ते हॉल तिकीट आपल्याला कधी मिळणार आहे तर परीक्षेच्या आधी सात दिवस हे हॉल तिकीट आपल्याला मिळणार आहे त्यासाठी तुम्हाला ही जी काही माहिती आहे ती तुम्हाला पुणे जिल्ह्याची जी काही वेबसाईट आहे ही या वेबसाईट वरती तुम्हाला जे पुणे डॉट ओ आर जी या वेबसाईट वरती तुम्हाला ही माहिती काय होणार आहे अवेलेबल असणार आहे किंवा तुमचं हॉल ही तुम्हाला त्या ठिकाणी मिळणार आहे आता आपल्याला इथं पाहिजे अर्ज करण्यासाठीच्या ज्या महत्वाच्या सूचना आहेत मी या सगळ्या सूचना ज्या आहेत त्या तुम्हाला वाचून नाही दाखवणार कारण हे जी माहिती आहे ती खूप मोठी आहे जवळपास सिक्स्टी टू पेजेस म्हणजे बासष्ट पेजेसची ही माहिती आहे तर याच्यातील जेवढी महत्वाची माहिती आहे तेवढीच माहिती मी तुम्हाला काय करणार आहे या ठिकाणी एक्सप्लेन करणार आहे आता आपल्याला काय करायचंय परीक्षा शुल्क किती असणार आहे खुल्या प्रवर्गासाठी उमेदवारांना एक हजार रुपये फी आहे किंवा मागास प्रवर्गामध्ये जे उमेदवार आहेत त्यांच्यासाठी नऊशे रुपये ही फी असणार आहे अनाथ उमेदवारांसाठी नऊशे रुपयेच फी आहे माझी सैनिक किंवा दिव्यांग माझी सैनिक यांच्यासाठी शुल्क माफ केलेला आहे परीक्षेची फी जी असणार आहे ती परीक्षा फी तुम्हाला ऑनलाइन पद्धतीने स्वीकारली जाणार आहे याच्यासाठी कोणतेही चलन किंवा बँकेमध्ये जाऊन भरण्याची गरज नाही तुम्हाला डायरेक्ट ऑनलाइन पद्धतीनेच काय होणार आहे फी जमा करावं लागणार आहे त्याच्यामध्ये जे आपले फोन पे गुगल पे किंवा जे काही पेमेंट गेटवे आहेत त्या पेमेंट गेटवेच्या माध्यमातून ती तुम्हाला फी भरावी लागणार आहे त्याची तुम्हाला ज्यावेळेला तुम्ही फॉर्म भरणार आहे त्यावेळेला त्याची सोय करून देण्यात आलेली आहे तुम्हाला परीक्षा फी भरल्याची काय करावं लागणार आहे पावती जे आहे ते पावती तुम्हाला ऑनलाईन लगेच पेमेंट केल्यानंतर मिळणार आहे आणि ते तुम्ही ज्या वेळेला अर्ज करणार आहेत अर्जाच्या प्रतिसोबत किंवा कागदपत्राची जी काय आपली पडताळणी होणार आहे त्यावेळेला हे चलन आपल्याला आवश्यक असणार आहे त्यासाठी तुम्ही ज्या वेळेला पेमेंट करता त्यावेळेला तुमची पेमेंटचे जे रिसिट असणार आहे ते आवश्यक जपून ठेवा कारण ते आपल्याला ज्या वेळेला आपण सिलेक्शन होऊ त्यावेळेला ते आपल्याला त्या काय करावं लागणार आहे कागदपत्राबरोबर तिथेही व्हेरीफाय करावं लागणार आहे बघा उमेदवारांसाठी प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीमध्ये एकापेक्षा अधिक पदाकरता अर्ज करायचा असल्यास अशा प्रत्येक पदासाठी स्वतंत्र अर्ज सादर करून त्यासाठी स्वतंत्र परीक्षा शुल्क भरणे बंधनकारक राहील बघा इथं काय म्हंटलेलं आहे तुम्ही एकापेक्षा जास्त जर अर्ज करायचे असतील तुम्हाला तर तुम्ही ते अर्ज करू शकता किंवा एकापेक्षा जास्त जिल्ह्यामध्ये पण तुम्ही अर्ज करू शकता परंतु त्याच्यासाठी तुम्हाला काय करायचंय प्रत्येक जिल्ह्यासाठी जो फॉर्म आहे तो फॉर्म तुम्हाला वेगळा सबमिट करायचा आहे त्या जिल्ह्याची जी काही वेबसाईट असेल त्या वेबसाईट वरती जाऊन तो फॉर्म तुम्हाला सेपरेट भरायचा आहे परंतु जर समजा दोन्हीकडे एका वेळेला परीक्षा आली तर तुम्हाला फक्त त्यातल्या एकाच कोणत्या तरी परीक्षेला त्या ठिकाणी उपलब्ध राहता येणार आहे हेही तुम्ही इथं लक्षात घेणं गरजेचं आहे त्यामुळे तुम्ही किती जिल्ह्यामध्ये फॉर्म भरता हे तुमच्यावरती आहे किंवा किती ठिकाणी तुम्ही परीक्षा देणार आहे हे तुमच्यावरती आहे तुम्ही तुम्हाला ते जे काय आहे तो पूर्ण फ्रीडम दिलेला आहे शासनानं तुम्ही कितीही काय करू शकता अर्ज करू शकता कितीही जिल्ह्यामध्ये तुम्ही अर्ज करू शकता ते तुमच्या सोयीनुसार असणार आहे अर्ज भरणे व सादर करणे बाबत काय आवश्यक सूचना दिलेल्या आहेत अर्ज आपल्याला पुण्याचे जे आहेत ती जी वेबसाईट आहे या वेबसाईट वरती भरायच्या आहेत आणि अर्जदारास अर्ज सादर करताना काही समस्या उपलब्ध झाल्या तर त्यांनी ह्या हेल्पलाईन नंबर दिलेले आहेत तुम्हाला जर अर्ज करताना काय अडचण आली तर तुम्ही काय करू शकता या हेल्पलाईन नंबरवरती कॉल करू शकता त्यासाठी तुम्हाला हे नंबर दिलेला आहे ऑनलाईन फी भरण्यासाठी पंचवीस आठ दोन हजार तेवीस पर्यंत तेवीस वाजून एकोणसाठ मिनिटापर्यंत काय आहे मुदत राहील त्याच्यानंतर तुम्ही ऑनलाईन पेमेंट भरू शकणार नाही हेही तुम्हाला, तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे अर्जात हेतू परस्पर खोटी माहिती देणे किंवा खरी माहिती दळवून ठेवणे किंवा त्यात बदल करणे किंवा पाठवलेल्या दाखल्याच्या प्रतीतील नोंदणीत अनाधिकृतपणे खाडाखोड करणे किंवा खाडाखोड केलेले सादर करणे परीक्षा कक्षातील गैरवर्तन परीक्षेच्या वेळी नक्कल कॉपी करणे वशिला लावण्याचा प्रयत्न करणे ही जी काही बेसिक माहिती असते ही माहिती तुम्हाला या ठिकाणी दिलेली आहे वयाच्या पुराव्यासाठी समक्ष प्राधिकाऱ्याने दिलेला जन्माचा दाखला शाळा सोडल्याचा दाखला माध्यमिक एस एस सी परीक्षा उत्तीर्ण प्रमाणपत्र वय व अधिवासाबाबत शासनाकडील सक्षम पद पदाधिकाऱ्याने दिलेली प्रमाणपत्र ग्राह्य धरले जाईल इथं लक्षात घ्या हेही तुम्हाला लागणार आहे आता ही जी काय बेसिक सर्व माहिती आहे ही माहिती दिलेली आहे फोटो किती साईज असली पाहिजे अर्ज नोंदणी करताना तुम्हाला कशा पद्धतीने अर्ज नोंदणी केला पाहिजे ही सगळी माहिती तुम्हाला याच्यामध्ये दिलेली आहे ती माहिती मी तुम्हाला आता इथं एक्सप्लेन करत नाही आपल्याला महत्वाचं पाहायचं आहे की याच्यानंतर या ज्या काही जागा निघलेल्या आहेत पुणे जिल्ह्याच्या एक हजार ज्या जागा आहेत त्याच्यामध्ये आपल्याला कोणत्या पोस्टसाठी किती जागा आहेत हे आपल्याला पाहायचं आहे तर ते आपण पाहूया इथं आपल्याला सगळ्यात महत्वाचं पाहायचं आहे की किती जागा आहेत आपण ज्या पोस्टसाठी अर्ज भरणार आहोत त्यासाठी तर पहा इथं काय केलेलं आहे तुम्हाला तुमचे जे काही सुवर्ग आहेत त्याच्यानुसार किती पदसंख्या उपलब्ध आहे किंवा तुम्ही ज्या पोस्टसाठी अर्ज करणार आहेत त्या पोस्ट साठी किती जागा आहात किंवा आपल्याला पुढे पाहायचं आहे की या ज्या काही पोस्ट आहेत या पोस्ट मध्ये जे काही आवश्यक असणार शिक्षण काय असणार आहे हे आपण पुढेच पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा इथं पहा आरोग्यसेवक पुरुष काय म्हटलेलं आहे आरोग्यसेवक पुरुष जे आहेत ते चाळीस टक्के आहेत आणि त्याची जी संख्या आहे ती किती एकशे चोवीस जागा आहेत आरोग्यसेवक साठी एकशे चोवीस जागा आरोग्यसेवक पुरुष पन्नास टक्के हंगामी फवार निषेत्र कर्मचारी त्याच्यासाठी एकशे अठ्ठावीस जागा आहेत आरोग्यसेवक महिला त्यांच्यासाठी सगळ्यात जास्त जागा आहेत त्या म्हणजे चारशे छत्तीस अशा ह्या जागा आहेत त्याच्यानंतर औषध निर्माण अधिकारी पंचवीस जागा आहेत कंत्राटी ग्रामसेवक ग्रामसेवक बघा काय म्हटलेलं इथं कंत्राटी ग्रामसेवक आहेत त्यांच्या जागा किती आहेत सदोती जागा आहेत कनिष्ठ अभियंता स्थापत्य किंवा बांधकाम अधिकारी पाणी पुरवठा ग्रामीण जागा किती तेहतीस कनिष्ठ आरक्षक जागा दोन कनिष्ठ लेखाधिकारी जागा किती तीन कनिष्ठ सहाय्यक जागा किती सदोतीस कनिष्ठ लेखा सहाय्यक सोळा जागा आहेत मुख्य सेविका किंवा पर्यवेक्षिका जागा किती नऊ पशु पर्यवेक्षक जागा तीस प्रयोगशाळा तंत्रज्ञान जागा चार रिंगमन किंवा दोरखंडवाला जागा किती आहे त्याची एकच जागा आहे त्याच्यानंतर वरिष्ठ सहाय्यक जागा आठ आहेत वरिष्ठ सहाय्यक लेखा जागा किती नऊ नऊ पदे भरायचे आहेत तिथं अधिकारी कृषी दोन जागा भरायच्या आहेत विस्तार अधिकारी पंचायत तीन जागा विस्तार अधिकारी शिक्षण वर्ग वर्ग तीन श्रेणी दोन जागा किती दोन विस्तार अधिकारी सांख्यिकी जागा किती दोन त्याच्यानंतर स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक बांधकाम लघु पाटबंधारे विभाग जागा किती एकोणसाठ अशा पुणे जिल्ह्यामध्ये एकूण वेगवेगळ्या पदासाठी एक हजार वेक पद जागा भरायच्या आहेत तर आता आपल्याला पाहायचं आहे की याच्यामध्ये जे काही क्वालिफिकेशन दिलेलं आहे किंवा याच्यामध्ये जे काही शैक्षणिक पात्रता दिलेली आहे शैक्षणिक पात्रता कोणती असणार आहे आपल्याला काय करायचंय आता पदनिहाय आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता कोणत्या पदासाठी काय शैक्षणिक पात्रता असणार आहे हे आपल्याला पाहायचं आहे मी हे थोडं तुम्हाला शॉर्ट मध्ये सांगणार आहे तुम्हाला ही जी काय माहिती आहे डिटेलमध्ये माहिती मी तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये या पीडीएफ ची लिंक दिलेली आहे तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता किंवा पुणे जिल्ह्याची जी वेबसाईट आहे त्याच्यावरही तुम्हाला डिटेलमध्ये माहिती मिळणार आहे या ठिकाणी मी सगळ्याच ज्या काही पोस्ट आहेत त्या पोस्टची माहिती तुम्हाला कव्हर करण्याचा प्रयत्न करणार आहे व्हिडिओ जास्त मोठा होईल म्हणून मी तुम्हाला जास्त डिटेलमध्ये बाकीची माहिती सांगत नाही जे काय महत्वाचं आहे तेवढंच तुम्हाला इथं एक्सप्लेन करत आहे बघा पदाचे नाव काय आरोग्यसेवक पुरुष जागा किती आहेत चाळीस टक्के जागा म्हटलेला आहे त्याच्यामध्ये विज्ञान विषय घेऊन माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण झालेले उमेदवार काय करू शकतात या पदासाठी अप्लाय करू शकतात किंवा बहुद्देशी आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी असणारा बारा महिन्याचा मूलभूत पाठ्यक्रम जो आहे तो यशस्वीरित्या पूर्ण केलेला नसेल तर अशा उमेदवारांनी सदर प्रशिक्षण नियुक्तीनंतर तीन संधीत यशस्वीरित्या पूर्ण करणे आवश्यक आहे जर तुम्ही फक्त माध्यमिक शाळांत परीक्षा दिली असेल आणि आरोग्य कर्मचाऱ्यासाठीचा जो अभ्यासक्रम आहे एक वर्षाचा हा कोर्स आहे हा कोर्स जर तुमचा झालेला नसेल तर तुम्ही काय करू शकता तुमचे सिलेक्शन झाल्यानंतर तीन संधी मध्ये तुम्हाला दिल्या जाणार आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला तो जो काय अभ्यासक्रम आहे तो पूर्ण करणं गरजेचं आहे किंवा तो जो कोर्स आहे तो पूर्ण करणं गरजेचं राहणार आहे आरोग्यसेवक पुरुष पन्नास टक्के हंगामी फवारणी क्षेत्र याच्यामध्ये विज्ञान विषय घेऊन माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण झालेला उमेदवार राष्ट्रीय मलेरिया प्रतिरोधक कार्यक्रमांतर्गत हंगामी क्षेत्र कर्मचारी म्हणून नव्वद दिवसांचा अनुभव प्राधान्य देण्यात येईल म्हणजे काय की जे काय मलेरियाचा जो काही प्रतिरोधक कार्यक्रम आहे हंगामी क्षेत्र कर्मचारी जे असणार आहेत त्यांनी नव्वद दिवसाचा अनुभव जर त्यांच्याकडे असेल तर अशा कर्मचाऱ्यांना ते प्राधान्य देणार आहेत परंतु त्यांच्यासाठी पण काय असणार आहे की जो आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी असणारा बारा महिन्याचा जो मूलभूत अभ्यासक्रम आहे तो अभ्यासक्रम किंवा जो कोर्स जो आहे बारा महिन्याचा म्हणजेच एक वर्षाचा तो कोर्सही त्यांना कम्प्लीट करणं गरजेचं असतं जर तो कोर्स नसेल तर तुमचं सिलेक्शन नंतर तो तुम्ही तीन संधीमध्ये पूर्ण करू शकता आरोग्य परिचारिका ज्यांची अर्हता प्राप्त सहाय्यकारी प्रसाविका आणि महाराष्ट्र परिचार या परीक्षेमध्ये किंवा विदर्भ परिचार या परीक्षेमध्ये नोंदणी झालेली असेल किंवा अशा नोंदणी साठी जे पात्र असतील अशी लोक काय करू शकता आरोग्य परिचारिका ज्या आहेत त्याच्यासाठी अप्लाय करू शकता औषध निर्माण अधिकारी औषध निर्माण शास्त्रातील पदवी किंवा पदविका धारण करणारे आणि औषध शाळा अधिनियम एकोणीसशे अठ्ठेचाळीस खाली नोंदणीकृत औषध निर्माते असलेले उमेदवारच त्याच्यासाठी काय करू शकत आहेत अर्ज करू शकत आहेत त्याच्यानंतर इथं पा कंत्राटी ग्रामसेवक कंत्राटी ग्रामसेवकासाठी किमान उच्च माध्यमिक शाळा प्रमाणपत्र किंवा तुल्य अर्हता परीक्षेत किमान साठ टक्के गुण दिलेला आहे तिथं काय दिलेला आहे गुणांचा साठ टक्के गुणांचा क्रायटेरिया दिलेला आहे ते उत्तीर्ण किंवा शासन मान्य संस्थेची अभियांत्रिका पदवी तीन वर्षाचा अभ्यासक्रम म्हणजेच काय डिग्री किंवा शासन मान्य संस्थेची समाज कल्याणची जी पदवी आहे बीएसडब्ल्यू किंवा माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा किंवा तुल्य अर्ता किंवा कृषी का दोन वर्षाचा अभ्यासक्रम किंवा कृषी विषयाची पदवी किंवा उच्च अर्हता धारण करणाऱ्या किंवा समाजसेवेचा अनुभव आणि ग्रामीण अनुभव असलेले उमेदवारांना अधिक पसंती दिली जाणार आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे कंत्राटी ग्रामसेवकासाठी माहिती तंत्रज्ञान संचालनालयाने वेळोवेळी विहित केलेली परीक्षा उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र धारण करणे आवश्यक राहील म्हणजे तुम्हाला संगणकाची कोणती तरी परीक्षा जे शासनाने दिलेले आहेत नमूद केलेल्या ज्या परीक्षा आहे ते परीक्षाही तुम्हाला काय करणं आहे उत्तीर्ण करणं बंधनकारक आहे किंवा त्याचं सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे म्हणजे एम एस आय टी वगैरे जे सर्टिफिकेट असणार आहे ते सर्टिफिकेट तुम्हाला इथं आवश्यक आहे त्याच्यानंतर पुढचं आहे कनिष्ठ अभियंता स्थापत्य बांधकाम पुरवठा विभाग स्थापत्य अभियांत्रिकी या विषयातील मान्यता पाप या विषयातील मान्यता प्राप्त पदवी किंवा पदविका तीन वर्षाचा अभ्यासक्रम किंवा तुल्य अर्हता धारण करत असतील असे उमेदवारच यासाठी काय करणार आहेत अर्ज करू शकणार आहेत कनिष्ठ अभियंता पुढच्या आहे कनिष्ठ आरेक माध्यमिक शाळा प्रमाणपत्र उत्तीर्ण झालेले असतील किंवा तुल्य अर्हता धारण करीत असतील आणि ज्यांनी शासनाने मान्यता दिलेल्या स्थापत्य आरेकाचा पाठ्यक्रम यशस्वीरित्या पूर्ण केला आहे असेच उमेदवार यासाठी काय करू शकतात अर्ज करू शकतात कनिष्ठ लेखाधिकारी आता इथं कनिष्ठ लेखाधिकाऱ्यांना काय म्हटलेलं आहे बघा मान्यता प्राप्त काय आहे विद्यापीठाची कोणती पदवी असली पाहिजे किंवा कोणते सरकारी कार्यालय किंवा व्यापारी भागीदारी संस्था असतील अशामध्ये पाच वर्षाचा अखंड सेवेचा अनुभव असणं अतिशय गरजेचं आहे बघा ज्यांना पाच वर्षाचा अनुभव आहे अशांनाच काय केलं असणार आहे उमेदवारांमधून नामनिर्देशनाद्वारे नेमणूक करण्यात येईल याबाबत बाबतीत लेखाशास्त्र या बाबतीत लेखाशास्त्र आणि लेखा परीक्षण हे विशेष विषय घेऊन वाणिज्य शाखेतील पदवी धारण करणाऱ्या अथवा प्रथम व द्वितीय वर्गातील पदवी धारण करणाऱ्यांना अधिक पसंती दिली जाईल किंवा गणित अथवा सांख्यिकी अथवा लेखाशास्त्र व लेखा परीक्षण हे प्रमुख विषय घेऊन पदव्युत्तर पदवी धारण करीत असतील अशा उमेदवारांना निदर्शनाद्वारे नेमणूक करण्यात येईल या बाबतीत कोणत्याही सरकारी कार्यालयातील अथवा व्यापारी संस्थेतील अथवा स्थानिक प्राधिकरणातील लेखा का, कार्याचा लेखाकार्याचा अनुभव असणाऱ्यांना अधिक पसंती दिल्या दिली जाईल असं म्हटलेलं आहे की तुमच्याकडे पाच वर्षाचा अकाउंटचा वगैरे जर तुमचा अनुभव असेल तर लेखा अधिकारी जे आहेत कनिष्ठ लेखा अधिकारी त्याच्यासाठी तुम्ही अर्ज करू शकता आणि तिथं तुम्हाला काय दिले जाणार आहे प्राधान्य तुम्हाला जास्त दिलं जाणार आहे त्याच्यानंतर कनिष्ठ सहाय्यक कनिष्ठ सहायक साठी काय म्हटलेलं आहे शालांत प्रमाणपत्र परीक्षा किंवा तुल्य परीक्षा उत्तीर्ण असला पाहिजे आणि या पदासाठी महत्वाचं म्हणजे मराठी टंकलेखन किंवा लघु लेखन यातील परीक्षा उत्तीर्ण असणं गरजेचं आहे यामध्ये तुम्हाला मराठी व इंग्रजीचं तुम्हाला टायपिंग स्पीड हे तीस असलं पाहिजे जर समजा मराठी टंकलेखन असेल तर तुम्हाला पन्नास टक्के गुण मिळवून माध्यमिक किंवा शाळा प्रमाणपत्र परीक्षा अथवा तुल्य परीक्षा उत्तीर्ण असलेले या ठिकाणी अर्ज करू शकतात सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय की तुम्हाला याच्यासाठी काय असणार आहे जे टायपिंगचं जे प्रमाणपत्र आहे ते टायपिंगचं प्रमाणपत्र आवश्यक आहे बघा कनिष्ठ सहाय्यक लेखासाठी पण काय केलेलं आहे तिथं तुम्हाला शैक्षणिक आहर्ता जी आहे ती तीच आहे माध्यमिक शाळांत प्रमाणपत्र परंतु तुम्हाला काय इथं पण म्हटलेलं आहे मराठी टंकलेखनाचं तीसच स्पीड असणं गरजेचं आहे या पण परीक्षेसाठी किंवा याही पोस्टसाठी त्याच्यानंतर मुख्य सेविका ज्या महिला उमेदवारांनी एखाद्या संविधिक विद्यापीठाची खास करून समाजशास्त्र किंवा गृहविज्ञान किंवा शिक्षण किंवा बालविकास किंवा पोषण स्नातक ही पदवी धारण केली आहे तसेच महिला व बालविकास विभागाकडे शासन अधिसूचित चार जून दोन हजार एकवीस नुसार ज्यांनी पदवी धारण केली आहे असेच जे काय महिला आहेत त्या मुख्य सेविका किंवा पर्यवेक्षक या पदासाठी अर्ज करू शकतात त्याच्यानंतर पशुसंवर्धनासाठी काय म्हटलेलं आहे पशुसंवर्धनासाठी पशुवैद्यकीय शास्त्रातील पदवी धारण केलेली असली पाहिजे ही माहिती पा दिलेली आहे इथं पण ही सगळी जी माहिती आहे ती तुम्हाला या पीडीएफ मध्ये तुम्ही जर या पोस्ट साठी अप्लाय असेल तर तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्येही लिंक दिलेली आहे तिथूनही तुम्ही काय करू शकता ही माहिती वाचू शकता माहिती पाहू शकता त्याच्यानंतर रिंगमन साठी बघा ही दिलेले आहे तुम्ही जर या पोस्टसाठी करणार असेल तर तुम्ही काय करू शकता ही माहिती वाचू शकता मी ही माहिती आता एक्सप्लेन करत नाही ही माहिती जर मी तुम्हाला सगळी एक्सप्लेन करत गेलो तर तुम्हाला जो आपला जो व्हिडिओ आहे तो खूप मोठा होईल आणि जे मला महत्वाचं जे सांगायचं आहे ते महत्वाचं सांगायचं राहून जाईल त्यासाठी तुम्ही जर स्क्रीनशॉट मारला तुमची जी पोस्ट आहे त्या पोस्टचा स्क्रीनशॉट मारा आणि तुम्हाला ती माहिती वाचा म्हणजे आपला जास्त वेळ जाणार नाही आणि मला जी काही महत्वाची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवायची आहे ती माहिती मी पोहोचवू शकेन पाहता इथं कागदपत्र आता पडताळणी पाहायचं पाहिजे आपल्याला वरील सर्व पदाच्या मूळ कागदपत्रे तपासणी वेळी उमेदवाराने सादर करावाच्या अनुभव प्रमाणपत्रामध्ये उपरोक्त नेमणुकीकरता अहर्ता व नेमणुकीच्या पद्धतीमध्ये नमूद अनुभवामधील प्रशासकीय कर्तव्य व जबाबदाऱ्या यांच्या स्वरूप असलेला अनुभव नमूद करणे आवश्यक आहे तसेच अनुभव सिद्ध करणारे दस्तऐवजी सादर करणे आवश्यक आहे असं आपल्याला इथं काय आहे म्हटलेलं आहे त्यासाठी आपल्याला त्याच्यानंतर बघायचं आहे की कॉमन ज्या काय आहेत वरील सर्व पदांसाठी आवश्यक सामायिक आहारता शैक्षणिक आहारता जी आहे सामायिक जी सगळ्यांसाठीच लागू आहे ती काय आहे संगणक आहारता म्हटलेला आहे कंत्राटी ग्रामसेवक पशु पशुपर्यवेक्षक पदासाठी शासन निर्णय माहिती तंत्रज्ञान त्या ते हा जो त्यांचा जी आर नंबर दिलेला आहे त्यामध्ये नमूद केल्यानुसार संगणक माहिती तंत्रज्ञान विषयक परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे परंतु इतर पदासाठी संगणक आहारता परीक्षा उत्तीर्ण नसल्यास शासनाचा हा जो निर्णय आहे त्यानुसार संगणाची आहारता नियुक्त दिनांकापासून दोन वर्षाच्या आत प्राप्त करणं गरजेचं आहे इथं जरी तुम्हाला आता नसेल काय जे ह्या दोन पोस्ट कंत्राटी ग्रामसेवक व पशु पशुधन पर्यवेक्षक हे जर दोन पोस्ट सोडल्या तर बाकीच्यांनाही परीक्षा द्यायची आहे संगणकाची परंतु ती परीक्षा कधी द्यायची आहे तुमचं सिलेक्शन झाल्यानंतर तुम्ही ती दोन वर्षाच्या आतमध्येच काय करू शकता ती परीक्षा पास करायची आहे आता आपल्याला पाहायचं आहे पदनिहाय वेतन श्रेणी किती दिलेली आहे आपल्याला इथं पहा तुम्ही ज्या पोस्टसाठी अर्ज करणार आहेत त्या प्रत्येक पोस्टसाठी जे जे काय पेमेंट आहे हे तुम्हाला इथं पेमेंट दिलेलं आहे तुम्हाला वेतन श्रेणी किती मिळणार आहे हे इथं दिलेलं आहे याचा तुम्ही स्क्रीनशॉट काढून तुम्ही ज्या पदासाठी अर्ज करत आहात ते पाहू शकता मी हे डिटेलमध्ये जास्त एक्सप्लेन करणार नाही कारण आपला जो व्हिडिओ आहे व्हिडिओ खूप मोठा होईल आता आपल्याला पाहिजे आहे की कागदपत्र पडताळणी जी आहे ती कागदपत्र पडताळणी करताना काय करावं लागणार आहे कागद पडताळणी कागदपत्र पडताळणी वेळेस विहित कागदपत्रे प्रमाणपत्रे सादर करणे आवश्यक आहे आपल्याला बघा का कोणकोणते कागदपत्र लागणार आहेत अर्जदाराची माहिती बरोबर असल्याचे स्वयंघोषणापत्र शैक्षणिक आहारतेचा पुरावा वयाचा पुरावा जन्माचा पुरावा आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील असल्याबाबतचा पुरावा राखीव प्रवर्गात राखीव प्रवर्गातून निवड झालेल्या उमेदवारांना संबंधित प्रवर्गाचे जात प्रमाणपत्र नॉन क्रिमिलर पात्र दिव्यांग व्यक्ती असल्यास पुरावा पात्र माजी सैनिक असल्यास त्याचा पुरावा खेळाडूंसाठीच्या आरक्षणाकरता पात्र असल्याचा पुरावा अनाथ आरक्षणासाठी पात्र असल्याचा पुरावा महाराष्ट्र राज्याचा आदिवास प्रमाणपत्र महाराष्ट्र कर्नाटक सीमा भागातील महाराष्ट्र शासनाने दावा सांगितलेला आठशे पासष्ट गावांतील मराठी भाषिक उमेदवारांना समक्ष प्राधिकाऱ्याचा विहित नमुन्यातील दाखला विवाहित स्त्रियांच्या नावात बदल असेल तर त्याचा पुरा पुरावा मराठी भाषेचे ज्ञान असल्याचा पुरावा लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र पदवीधर असल्यास धारक अंशकालीन असल्याबाबतचे प्रमाणपत्र एम एस सी आय टी अथवा सक्षम प्रमाणपत्र टंकलेखन प्रमाणपत्र लघुलेखन प्रमाणपत्र अनुभव प्रमाणपत्र हे जे काय आहे ते हे सगळे आपल्याला प्रमाणपत्र जे आहेत ते आपल्याला ज्या वेळेला आपण सिलेक्शन होऊ आणि डॉक्युमेंट साठी बोलवलं जाईल त्यावेळेला या सर्व गोष्टी गरजेच्या आहेत त्यासाठी आपल्याला कोणत्या कास्टसाठी किती, जा ते जा है, है, किती जा ते कास जागा उपलब्ध आहेत हे पाहायचं आहे पहा इथं दिलेलं आहे आरोग्यसेवक साठी किती जागा आहेत त्या प्रत्येक कास्ट नुसारच्या जागा दिलेल्या आहेत की कोणत्या कास्टला त्या पदासाठी किती जागा आहेत हे इथं दिलेल्या आहेत एकूण जागा दिलेल्या आहेत ते तुम्ही काय करू शकता पाहू शकता बघा पदाचे नाव आरोग्यसेवक आरोग्यसेवकासाठी किती जागा आहेत हे पहा टोटल एकशे अठ्ठावीस जागा आहेत एकशे अठ्ठावीस जागांचं जे बायफर्गेशन आहे ते तुम्हाला इथं दिलेलं आहे तुम्ही पाहू शकता त्याच्यानंतर पदाचे नाव आहे आरोग्य परिचारिका त्यांच्यासाठीच्या पण ज्या जागा आहेत त्या जागा आहेत चारशे छत्तीस सगळ्यात जास्त जागा आहेत आरोग्य परिचारकांसाठी तेही तुम्ही पाहू शकता त्याच्यानंतरचं आहे पदाचं नाव आहे औषध निर्माण अधिकारी एकूण पद आहेत पंचवीस त्याचं जे आरक्षण आहे कशा पद्धतीने आहे इथं तुम्हाला दिलेलं आहे त्याच्यानंतर पदाचं नाव कंत्राटी ग्रामसेवक पदे एकूण सदोतीस त्याचंही तुम्हाला या जे आरक्षण आहे ते इथं दिलेलं आहे त्याच्यानंतर बघा पदाचे नाव कनिष्ठ अभियंता त्याचंही तुम्हाला बायफर्गेशन दिलेलं आहे कोणत्या किती जागा उपलब्ध आहेत एकूण तेहतीस पद आहेत त्याच्यासाठी तुम्ही याचा स्क्रीनशॉट काढून घ्या म्हणजे तुम्हाला तुम्ही ज्या पदासाठी अर्ज करणार आहेत त्यासाठी किती जागा आहेत ते तुम्हाला लक्षात येईल बघा हे कनिष्ठ आरे दोनच जागा आहेत दोन जागासाठी कसं आरक्षण आहे ते पहा इथं त्याच्यानंतर कनिष्ठ लेखाधिकारी पदतीन आहेत त्याच्यासाठीच जे आरक्षण आहे ते आरक्षण बघा कशा पद्धतीने तुम्हाला दिलेलं आहे याच्यामध्ये आरक्षण जे आहे टोटल तीन जागांचंच आरक्षण आहे कनिष्ठ सहाय्यक सदुसष्ट पदे आहेत त्याचंही तुम्हाला इथे आरक्षण दिलेलं आहे प्लीज याचा तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या तुम्ही जर त्या पदासाठी अर्ज करत असेल तर त्याचा स्क्रीनशॉट घ्यायचा आहे कारण हे सगळं एक्सप्लेन केलं तर हा व्हिडिओ खूप मोठा होईल आणि तुम्ही बोर होऊन जाईल म्हणून हे मी मध्ये तुम्हाला सांगत आहे किंवा स्क्रीनवरती दाखवत आहे तुम्ही ज्या पदासाठी अर्ज करताय त्या पदाचा तुम्हाला स्क्रीनशॉट काढून घ्यायचा आहे पदाचे नाव आहे मुख्य सेविका पर्यवेक्षक पद नऊ त्याचं बघा कशा पद्धतीनं आरक्षण आहे तुम्ही ज्या आरक्षणामध्ये असणार आहात त्या आरक्षणामध्ये तुम्हाला काय करायचं आहे अर्ज भरायचा आहे अर्ज भरताना तो अर्ज पूर्ण काळजीपूर्वक भरायचा आहे पशु पर्यवेक्षक तीस जागा आहे ते कोण त्याचंही तुम्ही शैक्षणिक पात्रता आपण पाहिलेली आहे त्याच्यासाठी काय असणार आहे आणि इथं तुम्ही तुमच्या कास्टनुसार किती जागा असणार आहे ते इथं पाहायचं आहे पदाचं नाव आहे तुम्हाला इथं प्रयोगशाळा तंत्रज्ञान चारच पद आहेत त्याच्यासाठी त्याच्या पण जागा ज्या आहेत त्या त्या जागा तुम्हाला किती आहेत हे सांगितलेल्या आहेत इथं पुढचं आहे दोरखंडवाला एकच जागा आहे त्याची आणि कोणत्या कास्टसाठी ती जागा आहे बघा इथं खुला प्रोगासाठी ती जागा आहे एकच पोस्ट आहे ती त्याच्यानंतर पदाचे नाव वरिष्ठ सहाय्यक आठ पदे आहेत त्याचं आरक्षण पाहू शकता तुम्ही याचा स्क्रीनशॉट घ्या पदाचं नाव वरिष्ठ सहाय्यक लेखा नऊ पदे आहेत त्याचंही आरक्षण तुम्हाला इथं या चार्ट मध्ये दिलेलं आहे त्याच्यानंतर विस्तार अधिकारी कृषी पदे दोन त्याचंही आरक्षण तुम्हाला इथं दिलेलं आहे पहा याचा स्क्रीनशॉट काढून घ्या पुढचं आहे विस्तार अधिकारी पंचायत पदे तीन आहेत त्याचंही तुम्हाला आरक्षण कशा पद्धतीनं आहे एकूण जागा तीन आहेत कोणत्या कासाठी किती कोणत्या वर्गासाठी किती जागा आहेत हे पाहायचं इथं त्याच्यानंतर नाव आहे विस्तार अधिकारी शिक्षण प्रवर्ग तीन श्रेणी दोन पदे दोनच आहेत त्याचं आरक्षण पाहू शकता कशा पद्धतीनं आहे त्याच्यानंतर विस्तार अधिकारी सांख्यिकी पदे दोन आहेत त्याचं हे आरक्षण तुम्ही पाहू शकता कशा पद्धतीनं दिलेलं आहे त्याच्यानंतर पदाचे नाव स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक बांधकाम विभाग हे आरक्षण पाहू शकता कशा पद्धतीनं दिलेलं आहे अशा पद्धतीने तुम्हाला जे काय डिटेल माहिती आहे ती मी या व्हिडिओच्या माध्यमातून दिलेले आहे पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुढचा जो जिल्हा असणार आहे सातारा जिल्हा त्यासाठी किती जागा वगैरे असणार आहेत हे पाहणार आहोत आजचा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा महत्वाचा म्हणजे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्की सांगा